Hello everyone, welcome to Arvisar's English. So student, today we will be learning class 8 second lesson, Dick Whittington and his cat. So students, आज आपण वर्ग 8वी फुल इंग्लिश यामधील दुसरा लेसन सेकंड लेसन डिक विटिंग्टन अँड हिज कॅट हा बघणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. देअर वॉज वन्स अ पुअर बॉय कॉल डिक विटिंग्टन. सो एक पुअर बॉय होता, गरीब मुलगा ज्याचं नाव होतं डिक विटिंग्टन, हु लिव्ड इन अ स्मॉल विलेज इन द साऊथ ऑफ इंग्लंड. सो साऊथ इंग्लंडमधील एका स्मॉल विलेजमध्ये तो राहायचा किंवा राहत होता. ही हॅड नो प्रॉपर होम फॉर बोथ हिज पॅरेंट्स हॅड डायड अँड ही वॉज अनकाइंडली ट्रीटेड बाय मेनी ऑफ द विलेजर्स. ही हॅड नो प्रॉपर होम, त्याच्याकडे कुठलंच प्रॉपर होम नव्हतं, त्याला राहायला घर नव्हतं, बिकॉज त्याचे बोथ पॅरेंट्स आई वडील दोघंही हॅड डायड, आधीच मृत्यू पावले होते. अँड ही वॉज अनकाइंडली ट्रीटेड बाय मेनी ऑफ द विलेजर्स. आणि गावातील इथं लोक विलेजर्स जे आहेत ते त्याला खूप अनकाइंडली ट्रीट करायचे, त्याच्याशी चांगले वागत नव्हते. वन डे डिक ओव्हरहर्ड समवन से दॅट द स्ट्रीट्स ऑफ लंडन वेअर पेव्ह विथ गोल्ड. सो वन डे एक दिवस डिक ओव्हरहर्ड, ओव्हरहर्ड मीन्स हर्ड समवन सेईंग. सो ही हर्ड समवन सेईंग दॅट द स्ट्रीट्स ऑफ लंडन वेअर पेव्ह विथ गोल्ड, लंडनचे रस्ते हे सोन्याने भरलेले आहेत असं त्याने ऐकलं. And he decided that he would go there at once and pick his fortune up in gold pieces from the street. And then he decided, त्याने डिसाईड केलं की तो एकदा तरी लंडनला जाईल आणि लंडनमधून आपलं फॉर्च्युन म्हणजे नशीब, फॉर्च्युन मीन्स नशीब, लक. सो लंडनमधून आपलं लंडनमध्ये जाऊन आपलं नशीब आजमावेल आणि तिथून आपलं नशीब जे आहे ते गोल्ड पीसेसमध्ये म्हणजे सोन्याच्या रूपात परत घेऊन येईल. म्हणजे त्यांनी असं डिसाईड केलं की तो लंडनला जाईल आणि खूप सारं सोनं सोबत घेऊन येईल. फॉर ही थॉट पीपल माईट ट्रीट हिम मोर काइंडली इफ ही वेअर रिच. आणि कारण त्यांनी असा विचार केला की कदाचित जर तो श्रीमंत झाला तर गावातील लोक जे आहेत ते त्याच्याशी चांगल्या प्रकारे वागतील, चांगलं ट्रीट करतील, त्याला काइंडली ट्रीट करतील, त्यामुळे त्यांनी श्रीमंत व्हायचं ठरवलं. सो यंग डिक सेट आउट टू वॉक टू लंडन. He had not gone far when a man in a cart stopped and asked him if he was running away from home. So young Dick set out to walk to London means chalat chalat London la jayla nighala. To jaasta dur gela navta. He had not gone far when a man in a cart stopped. Tar ek ghoda gaadi wala manus tyacha bajune thamla and asked him if he was running away from home. Ani tyane tyala vicharla ki tu gharun padun jat ahes ka. I have no home, Dick answered. त्यावर डिक म्हणाला की अरे माझ्याकडे तर घरच नाही. आय एम ऑन माय वे टू लंडन टू फाइंड माय फॉर्च्युन. मी लंडनला जात आहे माझं नशीब आजमावण्यासाठी. अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलं. आय एम गोइंग टू लंडन माय सेल्फ सेड द कार्टर. सो कार्टर होता म्हणजे घोडागाडीवाला होता, तो म्हणाला की मी स्वतःसुद्धा लंडनला जात आहे. आय एम गोइंग टू लंडन माय सेल्फ. जम्प अप हिअर बिसाईड मी अँड वी विल जर्नी टुगेदर. माझ्या बाजूला येऊन बस, आपण सोबतच लंडनला जाऊ. अशा प्रकारे तो घोडागाडीवाला त्याला म्हणाला. दे अराईव्ड इन लंडन जस्ट बिफोर नाईट फॉल. द कार्टर लेफ्ट डिक अँड मेड इज वे टू एन इन. सो दे अराईव्ह लंडन इन इव्हनिंग जस्ट बिफोर नाईट फॉल. तर संध्याकाळच्या वेळी ते लंडनमध्ये पोहोचले आणि घोडागाडीवाला जो होता कार्टर लेफ्ट डिक, त्याने डिकला रस्त्यावर सोडलं अँड मेड हिज वे टू एन इन. आणि तो एका इनमध्ये चालला गेला. इन मीन्स अ हॉटेल और खानावळ, ज्या जिथं आपल्याला किंवा कोणालाही जेवायला मिळते असं हॉटेलसारखी एखादी छोटीशी जागा. पुअर डिक स्टूड अलोन अँड लुक अराउंड हिम इन डिस्मे. तो बिचारा डिक उभा राहिला ज्या रस्त्यावर त्याला सोडलं होतं त्या रस्त्यावर, आणि इकडे तिकडे इन डिस्मे मीन्स इन व्हेरी व्हॉट शुड वी से शॉक अ डिसअपॉइंटमेंट. तो एका शॉकमध्ये आणि डिसअपॉइंटमध्ये इकडे तिकडे बघू लागला. Where was all that fine gold? All he could see were dirty streets and lot of unfriendly people. आजूबाजूला बघितलं तेव्हा तो स्वतःला प्रश्न विचारू लागला. Where was that fine gold? ज्या सोन्याचा विचार करून मी इथे आलो होतो, ज्या गोल्डचा विचार करून मी इथे आलो होतो, ते कुठे आहे असा तो इकडे तिकडे बघू लागला. All he could see were dirty streets and lot of unfriendly people. जे काही तो बघू शकत होता ते फक्त डर्टी स्ट्रीट्स होते म्हणजे घाणेरडे रस्ते होते, आणि सगळीकडे अनफ्रेंडली पीपल म्हणजे विचित्र लोक होते. त्याशिवाय त्याला दुसरं काहीही दिसत नव्हतं. ही हॅड नो वेअर टू स्लीप अँड इन द एंड ही स्पेंड द नाईट इन द कार्टर इन अ कॉर्नर ऑफ अ ऑफ अन ॲले.
where he hoped he would come to no harm. So he had nowhere to sleep. त्याला झोपायला जागा सुद्धा नव्हती. So in the end he spent the night in a corner of an alley. Alley means छोटीशी गल्ली. तर एका छोट्याशा गल्लीच्या कॉर्नरवर तो जाऊन झोपला. Where he hoped he would come to no harm. जिथे त्याने विचार केला की त्याला कुठलाच हार्म पोहोचणार नाही, कोणीच त्याला त्रास देणार नाही. अशा प्रकारे डिक जो विचार करून आला होता लंडनमध्ये, तो विचार एकदमच खोटा ठरला. द नेक्स्ट मॉर्निंग डिक वोक अप कोल्ड, मिझरेबल अँड व्हेरी हंग्री. जेव्हा दुसऱ्या दिवशी डिक उठला, ही वॉज कोल्ड, त्याला थंडी वाजत होती, ही वॉज मिझरेबल अँड ही वॉज हंग्री, त्याला भूक लागली होती आणि तो निराश झालेला होता. इट ही वंडर्ड अराउंड बेगिंग फॉर फूड, बट अगेन अँड अगेन पीपल शाउटेड ॲट हिम, गो अवे यू लेझी फेलो, बी ऑफ विथ यू. सो इकडे तिकडे तो जेव्हा जेवणाची शोधाशोध करत होता, लोकांना जेवायला मागत होता, तेव्हा लोक त्याच्यावरच ओरडत होते. पीपल शाउटेड ॲट हिम, गो अवे यू लेझी फेलो, आजी मुला इथून निघून जा, बी ऑफ विथ यू. द अँड एम्ड अँड अँग्री ब्लोज ॲट हिज हेड, आणि त्याच्या डोक्यावर फटके मारत होते. सो अशा प्रकारे जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी लंडनमध्ये उठला, तेव्हा त्याला खूप भूक लागली होती आणि तो खूप निराशसुद्धा होता. इकडे तिकडे तो जेवण मागायचा प्रयत्न करत होता, पण लोक त्याला आळशी समजून त्याला तिथून हाकलून लावत होते. ॲट लास्ट ही कोलॅप्स्ड इन द स्ट्रीट अँड ले देअर टू वीक टू लुक फर्दर फॉर फूड. शेवटी तो भुकेने एवढा कासावीस झाला, एवढा अशक्त झाला की तो तिथेच रस्त्यामध्ये कोलॅप्स्ड मीन्स कोसळला. आणि ही वॉज टू वीक टू लुक फर्दर फॉर फूड, आणि त्याच्या अंगामध्ये आता अन्न शोधायचीसुद्धा त्राण किंवा ताकद राहिली नव्हती. बाय चान्स डिक हॅड फॉलन इन फ्रंट ऑफ अ होम बिलॉंगिंग टू अ रिच मर्चंट कॉल्ड मिस्टर फिट्झवॉरन. सो बाय चान्स जो डिक आहे तो एका मर्चंटच्या, एक रिच मर्चंट मीन्स अ रिच बिझनेसमॅन, तर एका बिझनेसमॅनच्या घरासमोरच पडला होता. त्यांचं नाव होतं मिस्टर फिट्झवॉरन. द कुक वॉज ट्राईंग टू ड्राईव्ह डिक अवे वेन मिस्टर फिट्झवॉरन रिटर्न होम फ्रॉम इन्स्पेक्टिंग हिज शिप्स. तर त्या घरातला जो कुक होता तो डिकला हकलून लावायचा प्रयत्न करत होता, तितक्यात मिस्टर फिट्झवॉरन रिटर्न आपल्या घरी रिटर्न आले फ्रॉम इन्स्पेक्टिंग हिज शिप. आपल्या शिपचं इन्स्पेक्शन करून ते आपल्या घरी वापसच येत होते, पोहोचले होते. ही स्टॉप्ड अँड सेड टू डिक, वाय डोंट यू वर्क इफ यू नीड फूड. ते थांबले, मिस्टर फिट्झवॉरन थांबले आणि त्यांनी डिकला, ही आज टू डिक, डिकला विचारलं, वाय डोंट यू वर्क इफ यू नीड फूड, जर तुला फूड पाहिजे, अन्न पाहिजे, तर तू काम का नाही करत. आय वुड वर्क, सेड डिक, बट आय नो नो बडी हु विल गिव मी एनिथिंग टू डू. डिक त्यावर म्हणाला की मी काम करायला रेडी आहे, आय वुड वर्क, बट आय नो नो बडी हु विल गिव मी एनिथिंग टू डू, पण मी इथे कोणालाच ओळखत नाही जे मला काम देऊ शकतील. सो मला कामच नाही आहे, त्यामुळे मी काम करत नाही आहे. अशा प्रकारे डिक मिस्टर फिट्झवॉरन यांना म्हणाला. टेक हिम इन टू द किचन, मिस्टर फिट्झवॉरन ऑर्डर द कुक. फीड हिम फर्स्ट अँड देन फाईंड सम वर्क फॉर हिम. देन मिस्टर फिट्झवॉरन ऑर्डर्ड कुक, त्यांनी कुकला ऑर्डर दिला की टेक हिम इन टू द किचन, याला किचनमध्ये घेऊन जा. फीड हिम फर्स्ट, आधी खायला दे, फीड मीन्स खायला देणे, सो त्या आधी त्यांना खायला दे. अँड देन फाईंड सम वर्क फॉर हिम, आणि त्यानंतर याच्यासाठी कुठलं तरी काम शोधून दे, अशी ऑर्डर मिस्टर फिट्झवॉरन यांनी कुकला दिली. सो डिक वॉज गिवन अ होम अँड अ लिव्हिंग. अशा प्रकारे डिकला एक घरसुद्धा भेटलं राहायला, होम अँड अ लिव्हिंग, आणि जगायसाठी कामसुद्धा मिळालं. ही हॅड अ स्मॉल कॉर्नर ॲट द अटीक टू स्लीप इन. त्याच्याकडे एक स्मॉल कॉर्नर होता इन अ अटीक. अटीक मीन्स अ व्हेरी स्मॉल रूम इन साईड अ पॉइंटेड रूफ. रूफच्या खालची छोटीशी खोली मीन्स जिना. जिन्यामध्ये झोपायला त्याला जागा मिळाली. अँड हिज जॉब वॉज टू हेल्प द कुक विथ ऑल द पॉट्स अँड पॅन्स इन द किचन. आणि त्याचं काम होतं की कुकला किचनमध्ये हेल्प करायची, सगळे पॉट्स आणि पॅन्स जे आहेत ते धुवायचे, घासायचे, म्हणजे भांडी घासायचं काम ॲक्च्युली त्याला तिथे मिळालं. डिक्स लाईफ शुड हॅव बीन मच बेटर दॅन बिफोर, बट ही स्टील हॅड टू डिफिकल्टीज टू फेस. नाव हिज लाईफ वॉज बेटर दॅन बिफोर. आता त्याचं जे जीवन होतं ते आधीपेक्षा बरं होतं. आधी त्याच्या गावामध्ये त्याला राहायला घर नव्हतं आणि कामसुद्धा नव्हतं, बट इथे लंडनमध्ये त्याला कामही भेटलं आणि राहायला घरसुद्धा भेटलं. बट स्टील ही हॅड टू डिफिकल्टीज टू फेस. बट ही स्टील हॅड टू डिफिकल्टीज. त्याच्यासमोर अजूनही दोन डिफिकल्टीज, दोन प्रॉब्लेम होते जे त्याला सॉल्व करायचे होते. द फर्स्ट वॉज दॅट द अटीक ही स्लेप इन वॉज ओव्हर रन बाय रॅट्स अँड माईस. सो त्याची फर्स्ट डिफिकल्टी ही होती की ज्या अटीकमध्ये तो झोपायचा ते रॅट्स आणि माईसने भरून गेलेलं होतं, त्यामध्ये खूप सारे उंदीर आणि घुशी होते.
At night, they scrambled all over him and kept him awake. रात्रीच्या वेळी ते त्याच्या अंगावरून इकडे तिकडे पळत राहायचे, धावत राहायचे, त्यामुळे डिग जो होता त्याची झोप होत नव्हती. दे केप्ट हिम अवेक. आफ्टर अ टाईम ही सॉल्व दिस प्रॉब्लेम बाय सेव्हिंग द फ्यू पेनीज ही वॉज पेड अँड बाईंग हिमसेल्फ अ कॅट. सो आफ्टर अ टाईम ही सॉल्व हिज प्रॉब्लेम. काही दिवसानंतर डिगने आपला प्रॉब्लेम सॉल्व केला. त्यांनी जे त्याच्या पगारातून फ्यू पेनीज म्हणजे काही पैसे उरले होते त्यात त्यांनी एक न्यू कार सॉरी न्यू कॅट बाय केली, नवीन मांजर विकत घेतली. इट इन नो टाईम ॲट ऑल द कॅट चेस्ड अवे ऑल द रॅट्स अँड माईस. आणि ती कॅट एवढी कामाची निघाली की तिने अत्यंत कमी वेळेत सगळेच्या सगळे उंदीर आणि माईस म्हणजे रॅट्स अँड माईस जे होते त्यांना मारून टाकलं. अँड डिक वॉज एबल टू स्लीप पीसफुली. अशा प्रकारे डिक जो होता ही वॉज एबल टू स्लीप पीसफुली. तो आरामशीर सुखासमाधानाने झोपू शकला. सो हिज फर्स्ट प्रॉब्लेम ही सॉल्व. त्याचा पहिला प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व करून टाकला. द अदर डिफिकल्टी विच वॉज नॉट सो इझी टू ओव्हरकम. नाव द अदर डिफिकल्टी दुसरी जी समस्या होती ती इतकी सोपी नव्हती, ती सोडवायला सोपी नव्हती. वॉज द कुक्स बॅड टेम्पर. आणि ती होती कुक्स बॅड टेम्पर, त्या कुकचा विचित्र स्वभाव. शी शाउटेड अँड स्क्रीम ऑल डे अँड वूड स्कोल्ड डिक अँड हिट हिम विथ अ वुडन स्पून इवन वेन ही वॉज वर्किंग ॲज हार्ड ॲज ही कुड. सो जी कुक होती ती दिवसभर शी शाउटेड अँड स्क्रीम दिवसभर ओरडायची, डिकवर ओरडत राहायची. अँड वूड स्कोल्ड हिट डिक अँड हिट हिम विथ अ वुडन स्पून. ती त्याला त्याच्यावर कायम ओरडत राहायची आणि त्याला वुडन स्पून मीन्स एका लाकडाच्या चमच्यानी मारायची सुद्धा. इवन वेन ही वॉज वर्किंग ॲज हार्ड ॲज ही कुड. जरी त्याने कितीही मेहनत केली, कितीही मेहनतीने काम केलं तरीही त्याच्यावर ओरडत राहायची आणि त्याला मारझोळ करत राहायची. वन नाईट डिक डिसायडेड ही कुड स्टँड इट नो मोर. एक रात्री देन डिक फायनली डिसायडेड की तो आता अजून सहन करू शकत नाही. ही कुड स्टँड इट नो मोर. अर्ली इन नेक्स्ट मॉर्निंग बिफोर द कुक वॉज अप ही सेट आउट विथ हिज कॅट टू सीक हिज फॉर्च्यून एल्सवेअर. सो सकाळी सकाळी पहाटे अर्ली इन द नेक्स्ट मॉर्निंग बिफोर द कुक वॉज अप कुकच्या उठायच्या आधीच ही सेट आउट विथ हिज कॅट तो आपल्या कॅटला घेऊन निघाला टू सीक हिज फॉर्च्यून एल्सवेअर दुसरीकडे आपलं नशीब आजमावण्यासाठी, दुसरीकडे आपलं फॉर्च्यून शोधायसाठी तो तिथून पळून गेला निघाला. द टू ऑफ देम वॉक सो फार ॲज हॉलोवे ऑन देअर वे आउट ऑफ लंडन. सो ते दोघं म्हणजे डिक अँड हिज कॅट ते दोघं चालत चालत ॲज फार ॲज हॉलोवेपर्यंत पोहोचले ऑन देअर वे आउट ऑफ लंडन आणि लंडनच्या बाहेर जाण्यासाठी सज्ज झाले किंवा जायला निघाले. देन डिक सॅट डाऊन ऑन अ स्टोन टू रेस्ट. तेव्हा डिक एका स्टोनवर एका दगडावर रेस्टसाठी आराम करायसाठी बसला. इट वॉज द फर्स्ट टाईम ऑफ नोव्हेंबर. इट वॉज द फर्स्ट ऑफ नोव्हेंबर ऑल सेंट्स डे. सो त्या दिवशी फर्स्ट नोव्हेंबर होतं ऑल सेंट्स डे. And the church bell were ringing. And the church bell sudha ring karat hotya. As Dick sat and listened, it seemed they were ringing out message to for him. And jeva Dick ni shantatet tya stone var basun aikaycha prayatna kela, tya bells aikaycha prayatna kela, teva tyala janavla ki tya bells tyala ekada message det ahet. Tyala asa bhas jhala, he imagined that tya bells kaitari message tyala det ahet. टर्न अगेन विटिंग्टन यू दो वर्डी सिटीजन लॉर्ड मेयर ऑफ लंडन. आणि त्याला कुठला मेसेज ऐकायला आला, टर्न अगेन विटिंग्टन. विटिंग्टन परत ये दो वर्डी सिटीजन मीन्स यू वर्दी सिटीजन, तू एक वर्दी सिटीजन्स आहेस, एक चांगला नागरिक आहेस लॉर्ड मेयर ऑफ लंडन. आणि तू पुढे चालून लॉर्ड मेयर ऑफ लंडन होशील म्हणजे लंडनचा महापौर होशील. अशा प्रकारची एक मेसेज डिकला त्या बेलमधून चर्चच्या बेलमधून ऐकायला आला. तर अशा प्रकारे हे होतं डिक विटिंग्टन आणि स्कॅटमधील फर्स्ट पार्ट. यापुढे काय झालं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये बघू. तोपर्यंत व्हिडिओ समजला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.